मराठी पत्रकारिता के जनक आचार्य बालशास्त्री जंभेकर की जयंती और पत्रकार दिवस के अवसर पर अहमदनगर जिले के शिवगांव तालुका के संघर्ष योद्धा बाबन रावजी ढाकने ने केदारेश्वर चीनी कारखाना कार्यस्थल पर श्रमिकों के लिए स्वास्थ्य जांच शिविर लगाया। प्राथमिक स्वास्थ्य केंद्र हाटगांव कारखाना उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश घनभट्ट, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी कुमार घोलपे और प्रभारी कार्यकारी अधिकारी राजेश गर्चे, हाटगांव प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के चिकित्सा अधिकारी डॉक्टर सोनाली तिड़के, प्रशासनिक अधिकारी पोपट केदार, हमारे संवाददाता जयप्रकाश बागड़े की उपस्थिति में किया गया और फैक्ट्री के मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी कुमार घोलपे ने पत्रकारों की प्रशंसा की और उनके अच्छे स्वास्थ्य की कामना की। या परिसरातील एक ही वृत्तपत्र, एक ही पत्रकार कधी आम्हाला त्याच्या विरोधात किंवा त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलले नाही, ही खूप मोठी सकारात्मक गोष्ट आहे। प्रत्येक पत्रकारानं, प्रत्येक वृत्तपत्रानं आम्हाला त्यावेळी मदत केली आणि आमचं मनोधैर्य वाढवण्याचा, संचालक मंडळाचा विश्वास वाढवण्याचं काम केलं, त्याबद्दल कारखान्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून मी त्यांचा आभारी आहे। असेच सकारात्मक गोष्टींची, चांगल्या गोष्टींचा साथ त्यांनी द्यावी, जरूर कुठं कोणाचं काही चुकत असेल तर निदर्शनास आणून द्यावं, चुकण्यापूर्वी निदर्शनास आणून जर दिलं तर त्यांचं आणखी जास्त चांगलं स्वागत करता येईल अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे। पत्रकार दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा। मेडिकलचं सर्व स्टाफ, वैद्यकीय विभागाचं सर्व अधिकारी आणि स्टाफ इथं आला, त्याबद्दल मी कारखान्याच्या वतीनं त्या सर्वांचा आभार मानतो।